पनवेल तालुका सहकारी भातगिरणीच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी गुरुवारी निवडणुका पार पडल्या. अध्यक्षपदी रवींद्र पांडुरंग पाटील यांची बिनविरोध निवड झाली तर उपाध्यक्षपदी राजेंद्र रघुनाथ गर्त यांची निवड झाली. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना शुभेच्छा देण्यासाठी शेकाप शहराचे जिल्हा सचिव बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, तालुका सचिव नारायण घरत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील, पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशीनाथ पाटील, पंचायत समितीचे माजी सभापती गोपाळ भगत, हरेश केणी, प्रमोद भगत आदी मान्यवरांसह शेका पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. पनवेल सहकारी भाताची गिरणी यांच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे 11 च्या 11 उमेदवार बिनविरोध निवडून आले होते आणि त्या कामी चेअरमन पदाची आज निवडणूक झाली. चेअरमनपदी पक्षाचे एकनिष्ठ असलेले रवींद्र पाटील यांची निवड झाल्याबद्दल आपण त्याचं अभिनंदन करतो आणि उप अध्यक्षपदी राजेंद्र घरत यांना ज्यांची नेमणूक केल्यामध्ये त्यांनाही मला मधून शुभेच्छा देत. त्या शुभेच्छा देत असताना शेतकरी कामगार पक्षाची निष्ठा असल्यावर फक्त फळ मिळतं याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजे रवी पाटील आणि राजेंद्र घरत यांची झालेली नेमणूक. रामशेठ ठाकूरांनी 9 वर्षापूर्वी ज्यावेळी पक्ष सोडला त्यावेळी विभागामध्ये राजेंद्र घरतांनी पक्षाचा झेंडा प्रामाणिकपणे फडकवण्याचं काम केलं आणि पक्षाशी आजपर्यंत एकनिष्ठ असल्यामुळे एकनिष्ठेचं फळ त्यांना हे भेटलेलं आहे. त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि हेच मी रवींद्र पाटील काम करत असताना तुमचं हे टीम वर्क आहे हे तुम्ही सगळ्या संचालकांना सोबत घेऊन तुम्हाला काम करायचं आहे.